नमस्कार मित्रांनो, काळजी तर घेताय ना सगळे? हां, मी असं विचारायचं कारण म्हणाल तर तुम्हाला तर माहितीच आहे की कोरोनाचं संकट आणि आता त्यात आहेत पावसाचे दिवस. या दिवसात तब्येत बिघडण्याची शक्यता जरा जास्तच. आता बऱ्याच दिवसांपासून व्हायरल होणाऱ्या आणि लोकांमध्ये थोडीफार संभ्रमावस्था असणाऱ्या एका गोष्टीबद्दल आज आपण बोलणार आहोत. खरं तर आता सगळेच जण कोरोनाबाबत सतर्क झालेत, पण वाढत्या कोरोना रुग्णांच्या परिस्थितीत देखील अजूनही कोरोनाबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. दर दिवशी दिशाभूल करणारी नवी माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत असते. सध्या वाफ घेणे आणि गरम पाणी पिणे याबद्दल मोठ्या प्रमाणावर मेसेजेस फॉरवर्ड केले जात आहेत. या मेसेजेस मध्ये वाफ घेतल्याने कोरोना व्हायरस मरतो, केवळ 5 मिनिटं वाफ घेतल्याने आठवडाभरात कोरोना विषाणू नष्ट होईल असा दावा करण्यात आलाय. विशेष म्हणजे ही माहिती डॉक्टरांनी दिली आहे असं या मेसेज मध्ये म्हटलंय. व्हॉट्सअप वर फॉरवर्ड होणारा हा मेसेज नक्की काय आहे ते देखील बघूयात. विश्व स्टीम सप्ताह. डॉक्टरों के अनुसार अगर कोविड-19 को नाक से भाप के जरिए मारा जाता है तो कोरोना को खत्म किया जा सकता है अगर सभी ने भाप अभियान शुरू किया. उपरोक्त दिशा में काम करने के लिए हम दुनिया भर के लोगों से आग्रह करते हैं कि वे 7 अगस्त से 14 अगस्त तक एक सप्ताह के लिए भाप प्रक्रिया शुरू करें, अर्थात सुबह, दोपहर और शाम को भाप लेने के लिए सिर्फ 5 मिनट. एक हफ्ते के लिए इस अभ्यास को अपनाने से हमें यकीन है कि घातक कोविड-19 को मिटा दिया जाएगा. कृपया इस संदेश को अपने सभी समूहों, रिश्तेदारों, दोस्तों और पड़ोसियों को भी भेजे ताकि हम सभी इस कोरोना वायरस को एक साथ मार सके और इस खूबसूरत दुनिया में स्वतंत्र रूप से चल सके. धन्यवाद. प्रत्येक समूह को भेजे जाने का अनुरोध. दरम्यान अशा कोणत्याही प्रकारची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आलेली नाही. तसंच वाफ घेतल्याने कोरोना विषाणू नष्ट होतो या माहितीला कोणताही वैद्यकीय आधार नाहीये. त्यामुळे मित्रांनो, हा मेसेज पूर्णतः चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरत असलेल्या या मेसेजकडे दुर्लक्ष करावं आणि फॉरवर्ड करणं टाळावं असं याबाबत एक ट्विट AIR हिंदी न्यूज यांनी केलं आहे. गरम पाणी प्यायल्याने किंवा वाफ घेतल्याने सर्दी खोकला बरा होऊ शकतो, तसंच घसा खवखवत असल्यास गरम पाणी प्यायल्याने फायदा होऊ शकतो असे नवी दिल्लीच्या RML हॉस्पिटलचे डॉक्टर AK वार्ष्णेय यांनी सांगितल्याचं ट्विटमध्ये म्हटलंय. यापूर्वी अशा प्रकारचे अनेक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. PIB ने देखील वाफेबद्दलचा एक मेसेज चुकीचा असल्याचं सांगितलं होतं. तर मित्रांनो, लक्षात घ्या, वाफ घेण्याने किंवा गरम पाणी पिण्याने तुम्हाला नक्कीच घशाला आराम मिळेल, सर्दी खोकल्याच्या बाबतीत बरं वाटेल. वाफ घेतल्यामुळे किंवा गरम पेय पिल्यामुळे कोरोना मरतो किंवा कोरोना होतच नाही यामध्ये काहीही तथ्य नाहीये. त्यामुळे तुम्हाला काहीही त्रास होत असेल, ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी सारखी कोणतीही लक्षणे आढळून आल्यास वैद्यकीय सल्ला घेणं हेच योग्य आहे. त्याचबरोबर मित्रांनो, कोणत्याही मेसेजची आणि माहितीची सत्यता तपासल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका किंवा फॉरवर्ड देखील करू नका असे आवाहन पोलिसांसह प्रशासनाकडून वेळोवेळी केलं जात आहे. त्यामुळे अशा प्रकारचे मेसेज फॉरवर्ड करणं टाळा. शक्य तितकी स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या आणि बघत राहा तरुण भारत न्यूज. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.